आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि जो संभ्रम आहे तो सीईटीचा बारावीचा रिझल्ट आता कधी लागणार आहे त्याचं मार्कशीट कधी येणार आहे त्याच्यावर सगळं ते अवलंबून आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत त्यांना सीई टी घेण्यासंदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे ती जुलै किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये होईल आणि नॉन प्रोफेशनलला सीई टी घ्यायची की नाही याच्यामध्ये जे संभ्रमाचं वातावरण आहे ते ज्यावेळी मार्कशीट बारावीचं हातामध्ये येईल त्यावेळीच संभ्रमाचं वातावरण ते दूर होणार आहे पण मला असं वाटतं की बारावीच्या मार्क्सवर देखील आम्हाला पुढं जायला काही हरकत नाही परंतु तज्ज्ञांचं मत घेऊन काही ज्येष्ठ प्राचार्यांशी बोलून हा निर्णय बारावीच्या मार्कशीट नंतर घेतला जाईल ओके okay, सर त्याच्याही पुढचा एक प्रश्न तुम्ही आता म्हटलात की सीईटी कशा पद्धतीने होऊ शकते पण मुळात सीईटी ही ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल कारण एवढं आता आपण कडक निर्बंध कालपासून पुन्हा एकदा आजपासून अंमलबजावणी करतोय मात्र ही सीईटी फिजिकली जाऊन विद्यार्थ्यांना देणं एकंदरीत या परिस्थितीमध्ये शक्य आहे असं वाटतंय सीईटी ही ऑनलाईनच आहे परंतु सीईटी आपल्याला केंद्रावर जाऊन द्यावी लागेल मागच्या वेळी देखील सीई टी विद्यार्थ्यांनी केंद्रावर जाऊनच दिलेली होती आणि मागच्या वेळी आम्ही एक धोरण मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली असं एक तयार केलं होतं की जास्ती जास्तीत जास्त सीई टीची केंद्र असली पाहिजेत मी देखील माझ्या अधिकाऱ्यांना अशा सूचना केलेल्या की तालुका स्तरावर जर आम्हाला सीई टीचं केंद्र करता आलं तर ते तालुक्यावर केंद्र आम्ही करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत आजच मी जी माहिती घेतली की मागच्या वेळी आम्ही एकशे सत्त्याण्णव केंद्रांवर या परीक्षा घेतल्या होत्या आता आजपर्यंत जवळजवळ तीनशे तेवीस केंद्रांचं आम्ही आयडेंटिफिकेशन केलेलं आहे आणि म्हणून जास्तीत जास्त जर केंद्र आम्ही घेतली आणि कमीत कमी विद्यार्थी त्या ठिकाणी आले तर मला असं वाटतं की अतिशय मागच्या वर्षीप्रमाणेच ही सोयीस्करित्या एक्झाम होईल आणि बाकीच्या परीक्षांसारखी ही परीक्षा नाहीये ही एकच दिवस द्यायची परीक्षा आहे त्याच्यामुळं कॉलेजेस क्लासरूम जे आहेत त्याचं जा, सॅनिटायझेशन करून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून जे जे काही कोविडचे प्रोटोकॉल आहेत ते फॉलो करून आम्हाला ऑनलाईन एक्झाम घ्यावी लागेल परंतु सेंटरवर येऊन घ्यावी लागेल ओके